आणि वरिष्ठ न्यायालयामध्ये न्यायमूर्तींच्या नियुक्तीसाठी न्यायवृंद पद्धत पाळावीच लागेल या शब्दात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलंय. न्यायमूर्ती नियुक्तीसाठी न्यायवृंदानं शिफारस केलेल्या नावांना मंजुरी देण्यास केंद्र सरकारनं केलेल्या विलंबाविषयी कोर्टानं नाराजी व्यक्त केली. 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं या प्रकरणी सुनावणी केली. जोवर न्यायवृंदाची पद्धत आहे तोपर्यंत तिचं पालन करावंच लागेल. आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका असा इशाराही खंडपीठानं केंद्राला दिलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं शिफारस केलेली नावं गेल्या 1.5 वर्षांपासून प्रलंबित आहेत आणि यावर कोर्टानं नाराजी व्यक्त केली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.